शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमदार गायकवाडांवर कारवाई करण्यासंदर्भात दलित नेत्यांचे शिष्टमंडळ लवकरच घेणार राज्यपालांची भेट। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर येथे केलेल्या विधानाच्या निषेधात भारतीय दलित कोब्रा संघटनेचे ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आमदार गायकवाड यांच्या विधानाची चौकशी करून कारवाई करावी आणि लवकरच या संदर्भात दलित नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे। च्या वातावरणामध्ये लोक रोगराईला मरत असताना, ऑक्सिजन मिळत नसताना, इंजेक्शन मिळत नसताना अशा प्रकारचा जातीय तणाव कुणी करू नये। माननीय कलेक्टर साहेबांनी आणि SP साहेबांनी संजय गायकवाडच्या वक्तव्याच्या संदर्भात योग्य ती कायदेशीर भूमिका घ्यावी। जर ती भूमिका घेत नसतील तर संजय गायकवाडच्या भेट जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये त्यांच्या कारवाईसाठी लवकरच सर्व दलित नेते हे राज्यपालांना भेटणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।